कमी वेळेत जास्त पैसे मिळवून देणार शेळी म्हणजे आफ्रिकन बोरा, हे जगाच्या पाठीवर जगाने मान्य केलेलं आहे. वार्षिक टर्नओवर माझा जवळपास 1 crore च्या वरती आहे. 20-25 lakh रुपये जर खर्च वगैरे तर मला 70-80 lakh रुपये शिल्लक वर्षाला. टोटल माझ्या आफ्रिकन बोरा आहे जवळपास 350 लहान मोठा एवढा आकडा आहे. एक बिझनेस न करता आज आपले जवळपास 7 बिझनेस फक्त शेळीपालन न करता या शेळीपालनाच्या जीवावर केलेले. दुसरी गोष्ट की मला इथे जमीन नव्हती, या शेळीपालनाच्या जीवावर मी भरपूर जमीन वगैरे खरेदी केली. तर एनजी ग्रास म्हणून एक नवीन व्हरायटी आपण डेव्हलप करतोय आणि लवकरच ती मार्केटमध्ये पण अवेलेबल करतोय. मंडळी नमस्कार, स्वागत आहे शेतकरी राजे यूट्यूब चॅनलवरती. सध्या आपण खानापूर तालुक्यातील बामणी या गावामध्ये आलेलो आहे. एका प्रगतशील शेतकऱ्याला भेटण्यासाठी आलेलो आहोत. तर तुम्ही आता पाठीमागं जो फार्म बघताय तो महाकाली गोट फार्म आहे. महाराष्ट्रातील एकदम सुप्रसिद्ध असा हा फार्म आहे शेतकरी मित्रांनो, कारण या फार्मवरती सर्व आफ्रिकन बोर जातीचे फुल ब्लड लाईन जातीचे बोकड आहेत ना आपल्याकडे, शेळी बोकड दोन्ही. तर एकदम आधुनिक पद्धतीने ह्यांचं रोजचं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो. तर यांची आज आपण भेट घेण्यासाठी आलेलो आहोत. तर कशा प्रकारे ह्यांचं रोजचं नियोजन आहे, त्याचं संगोपन कसं केलं जातं आणि शेतकऱ्यांच्या कुठं चुका होत्यात, म्हणजे ज्यावेळेस आपण शेळीपालन करतो त्यावेळेस शेतकऱ्यांनी काय चुका टाळल्या पाहिजेत, काय करू नये, किंवा शेळीपालन करताना कशी सुरुवात केली पाहिजे, याबद्दल सविस्तर माहिती आज आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती. तर तुमचं परिचय करून. नमस्ते, मी तेजस लेंगरे, राहणार बामणी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथून. मी जवळपास 2006 पासून शेळीपालन करत आहे आणि आज 2024 पर्यंत आपण त्या शेळीपालनामध्ये कार्यरत आहे. 2006 ला तुम्ही सुरुवात केली? हो हो हो. मग सुरुवातीला किती तुमच्याकडे शेळ्या किंवा बोकड काय होते? सुरुवातीला सर्वसाधारण माझ्याकडे 2 शेळ्या म्हणजे 2006 ला आफ्रिकन बोर जातीच्या आणि माझ्या घरच्या उस्मानमध्ये 6 ते 7 शेळ्या याच्यापासून मी सुरुवात केलेली. आता किती आहेत तुमच्याकडे, कुठल्या जातीचे सगळे? आता टोटल माझ्याकडे आफ्रिकन बोर आहे जवळपास 350 लहान मोठा एवढा आकडा आहे आणि बघताय तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेला आहे. बऱ्यापैकी विक्री व्यवस्थापन चांगलं आहे. चारा मॅनेजमेंट केल्यामुळे कमी खर्चामध्ये पिल्ल असतील शेळ्या असतील सांभाळल्या जातात. मग 2006 पासून ते आतापर्यंत तुमचा हा व्यवसाय चालू आहे, मग सुरुवातीला हा व्यवसाय करताना काय काय अडचणी आल्या तुम्हाला? सुरुवातीला अडचणी म्हणल्यानंतर जर मी सांगायचं म्हणलं आवर्जून, तर सुरुवातीला जी अडचण मला आली ते 2006 ला मी सुरुवात केलं. त्याच्यामध्ये सुरुवात केल्यानंतर एक शेळी मी खरेदी केलेली सर्वसाधारण, जी पहिल्यांदा जी दोन म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं 2 शेळ्या म्हणजे एक मेल आणि एक फिमेल अशी सुरुवात केली. तर जे शेळी जे मी खरेदी केलेली ते 2009 मध्ये एक्सपायर झाली, म्हणजे ते पिल्लू होतं मी ज्यावेळी आणलं त्यावेळी त्याला मोठं केलं आणि त्या शेळीनं अगदी म्हणजे 2 शेळ्या दिलेल्या म्हणजे 2 पाठी दिलेल्या आणि त्यानंतर मग ते शेळी एक्सपायर झाली. एक्सपायर झाल्यानंतर परिस्थिती अशी होती की मी नवीन फार्म बांधायला सुरुवात केली. एक तर लोक नाव ठेवायचे की शेळी पालन कुठं बंदिस्त होतं का आणि शेळी फार्म करत असताना मग ती लोक येऊन मानसिकता मनाचं खच्चीकरण कर अशा काही गोष्टी होत होत्या. मग त्यातच ती शेळी मरावी का, परत खूप रडलो, खूप दुःख झालं ती शेळी मेल्यानंतर. पण परत त्याच वेळी असं लक्षात आलं ठीक आहे, एक मिली तर तिनं 2 आपल्याला देऊन गेलेलं आहे आणि त्याच शेळीची पाठ म्हणजे ती आजही जिवंत आहे माझ्याजवळ. जे आता मी वरच्या साईडला सोडलेलं आहे म्हणजे मी तिला आता गाभण म्हणजे शेळी भरवणार नाहीये ती, फक्त मी तिला आता संगोपन करणार तिचं, कारण त्या शेळीची ते शेळी आहे. आणि अजून एक आठवण सांगायचं म्हणलं तर एबीपी माझाला जे मी लहान पिल्लू घेतलेला हातामध्ये अगदी खूप मोठा व्हिडिओ खूप मोठा प्रसिद्धी त्या एबीपी माझ्यामुळे त्या व्हिडिओमुळे मला भेटली, ते त्या शेळीचं पिल्लू म्हणजे जी आता जिवंत माझ्याजवळ आहे तिचं पिल्लू, म्हणजे जी मी पहिल्यांदा शेळी आणली होती तिची नात जी मेलेली ते आणि तिची आई अजून माझ्याजवळ जिवंत आहे. बरोबर, लक्ष्मी म्हणून ठेवले तुम्ही? एक लक्ष्मी म्हणून मी तिला लहान पिल्लांमध्ये ठेवलेलं आहे आणि तिला पुढे तांबडा आणि पाठीमागे तांबडा असा कलर आहे. काही लोक आल्यानंतर विचारतात मला की तुम्ही बाकी सगळ्या क्लिअरिटी शेळ्या आहेत किंवा प्युरिटी आहे आणि मग ही शेळी थोडीशी अशी का आहे, तर मी त्यांना सांगतो ही लक्ष्मी आहे माझी आणि हिने मला भरपूर काय दिलेलं आहे, त्यामुळे मी लहान पिल्लांच्या मध्ये ठेवलेलं आहे तिला. अगदी तोंडामध्ये दात नाहीत तरी पण अजून एक 4-5 वर्ष 2-3 वर्ष तरी ती जगेल. बरोबर.
मग तुम्ही जे आता हे सगळे घरी तयार केलेत का काय खरेदी केली, कशी सुरुवात केली? 2008-09 मध्ये कर्नाटक मधून सुनील या नावाची एक पार्टी माझ्याकडे आली आणि मी माझ्या लाईफ मध्ये कधीही 2 लाख वन टाइम बघितलेले नव्हते, वानधंद्यामध्ये नाही, घरची परिस्थिती पहिलीच फाटकी होती. त्यावेळी जे सुनील नावाच्या व्यक्तीने म्हणजे कर्नाटक मधील ती पार्टी होती, तर कन्फर्म त्याचं आडनाव वगैरे मला माहित नाही, पण सुनील या नावाच्या व्यक्तीने माझ्याजवळून 2 लाखाची पिल्लं घेतली. त्यावेळी माझ्याकडे 50% फिमेल होत्या, 50% मेल होते, काही 70% मेल फिमेल होते, ते त्यांनी खरेदी केले आणि आयुष्यातले 2 लाख हे पहिल्यांदा बघितले. आणि ते बघितल्यानंतर लक्षात आलं की शेळीपालनाडं वळलं पाहिजे. आणि 2010 नंतर किंवा 2009 नंतर मी फुल टाइम मध्ये शेळीपालन करतो. बरेच शेतकरी खचून जातात की शेळी पालन सक्सेस होत नाही, जास्त वर्ष काय काय करतात की 1 वर्ष पालन करतात, 2 वर्ष करतात, त्यानंतर नको वाटतं. शेतकरी नेमका चुकतो कुठं? ऍक्च्युली काय आहे, शेळी पालन करत असताना शेळीतली एबीसीडी माहित पाहिजे. याचा अर्थ काय, तर तुम्हाला त्याचं इंजेक्शन कसं द्यायचं, शेळी नाराज आहे की बाबा नाराज म्हणजे काय, तर तिला हलकी कणकणी आहे, ताप आहे किंवा अजून काय, या गोष्टीचं तुम्हाला वैयक्तिक पर्सनली नॉलेज पाहिजे. ज्यावेळी तुम्हाला पर्सनली नॉलेज असेल त्यावेळी ती शेळी पटकन तुम्ही तिला इंजेक्शन वगैरे देऊन किंवा एखादी गोळी देऊन तिला सरळ करू शकता. अर्थात काय, तर पोट फुगलं, ताप आला, तर तुम्ही इंजेक्शन देऊ शकता. किंवा सर्वसाधारण तुम्हाला शेळीचं पोट फुगलं तर तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही लगेच तिथं ट्रीटमेंट करू शकता शेळीला. आणि ह्या गोळी गोष्टी जर वेळेत जर नाही झाल्या तर मग काय होते, तर मग शेळी दगावण्याचे चान्सेस राहतात. आणि त्याच्यामध्ये मग धरून चला तुम्ही 20 शेळ्यांपासून सुरुवात केली आणि 20 शेळ्यामध्ये तुमच्या 10 शेळ्या समजा काहीतरी कारण असतं, म्हणजे त्यांना चारा व्यवस्थित मिळाला नाही, त्यांना व्यवस्थित खाद्य मिळालं नाही, किंवा काहीतरी आजार आला, किंवा म्हणजे ताप आला, पोट फुगलं, या गोष्टी काय बरेच आजार आहेत, त्या गोष्टी तुमच्या वेळेत लक्षात नाही आल्या आणि मग तुम्हाला नैराश्य, म्हणजे काय, तर बाबा 5 शेळ्या 5 मेल्या आणि मग ह्या 5 पण मरतील, एक निगेटिव्हिटी वातावरण तयार होते. आणि मग नैराश्य जर तुम्हाला आलं तर मग तुम्ही कुठतरी फार्म बंद करण्याच्या प्रोसिजरला निघून जाता. हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट असा की तुम्ही ट्रेनिंग घेऊन शेळीपालन केलं पाहिजे. आणि मला वाटतं की देशातलं एक चांगलं ट्रेनिंग मी घेतोय. विद्यार्थी कमी असतात माझ्याकडे, 5 विद्यार्थी, कधी 7, कधी 8, कधी 9, म्हणजे कार्यशाळा घेतात, कधी 2. हो, ट्रेनिंग 1 ते 15 तारीख असतं, त्याच्यामध्ये आपण 1 ते 5, 6 ते 10 आणि 11 ते 15 अशा पद्धतीचं ट्रेनिंग आपण घेतो. आता तुमच्याकडे सगळ्या फुल ब्लड लाईन आहेत का? सगळ्या फुल ब्लड म्हणजे जवळपास शेळी जी फुल ब्लडची आहे ते सर्वसाधारण 2.5 लाख, 3 लाख, 4 लाख अशी त्या फुल ब्लडची किंमत आहे. माझ्याजवळ जी शेळ्या आहेत त्या बऱ्यापैकी क्वालिटीला चांगल्या आहेत, छान आहेत. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन म्हणजे आपल्याजवळ जे आता शेळ्या आहेत ते फर्स्ट आणि सेकंड जनरेशन मध्ये आहेत. आणि हंटर जो मेल मला लाभलेला आहे त्याची खूप चांगली क्वालिटी येते आणि त्याचे पिल्लं आहेत. आणि हिटलर पण खूप चांगला आहे, त्याचे पण पिल्लांची लांबी रुंदी असेल, पायाची मोठापा असेल, हे खूप चांगल्या पद्धतीने. ब्रीडिंगसाठी तुम्ही 2 बोकड, ब्रीडिंगसाठी 2 बोकड आहेत की जे हंटरची पिल्लं आहेत ते हिटलर कडून भरवले जातात. आता मध्यंतरी मी पिल्लं ठेवणार होतो 101, परंतु मी एक जमीन खरेद केल्यामुळे किंवा म्हणजे दुसऱ्या व्यवसायात मी ते पैसे लावल्यामुळे, नसेल तर मी अजून एखादा मेल घेणार, इन ब्लीडिंग होऊन देणार नाही, लोकांच्या पर्यंत चांगला माल पोहोचवण्याचं काम करतो. तुमच्याकडे एवढे शेळ्या, 2 मेल आहेत फक्त? हा, 2 मेल आहेत. 2 मेल मध्ये माझं हंटरचे जे फिमेल्स येत आहेत ते मी हिटलर कडून भरवतो. आणि जर बऱ्यापैकी 5 सेकंड जनरेशन माझं विक्री होत आहे, मी भविष्यात 50 किंवा 100 माद्या ठेवून परत मी अजून एखादा मेल घेऊन त्याच्याकडून भविष्यात. तुम्ही खरेदी वगैरे करत नसाल, तुम्ही तुमच्या गोठ्यातच तयार करता? माझा स्वतःचा माल तयार होतो, माझा स्वतःचा माल विकला जातो, त्यामुळे खरेदी करायची काय भानगड, खरेदी करायची काय आता तर मला तुर्तास काही गरज नाही. ते 2 बोकड आपल्याजवळ आहे, ते फुल ब्लड लाईनचे बोकड आहेत. एकाची किंमत 5.5 लाख रुपये, एकाची किंमत 4 लाख रुपये. ज्यावेळी मी 5.5 लाखाला आणला त्याच्यानंतर 12 लाखाला मला त्याला नेपाळमध्ये मागणी झालेली, मी दिलेलं नाही. खूप चांगले पिल्ले येत आहेत. हंटर हा मेल जो शेवटचा श्वास असेल तो महाकाली गोट फार्मिंग मध्ये घेईल. अशा अनेक शेळ्या आहेत की ज्यांनी मला भरभरून दिलंय. अगदी माझ्याजवळ 2009-2006 शेळ्या नाहीयेत, 2006 मेल्या, 2009-2010-2011 शेळ्या आजही माझ्याजवळ आहेत, आजही त्या पिल्लं देतात. आणि शेळीनं पिल्लं द्यायचं बंद केलं म्हणून मी तिला कटिंग साठी आज विकत नाही. मी तिला शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळतो, तिची सेवा करतो, मेल्यानंतर तिला पुरतो टाकून देत नाही. अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. बोकडाबद्दल सांगायचं झालं तर फुल ब्लडची मेल आहेत, चांगल्या क्वालिटीची मेल आहेत, लांबी रुंदी बोन साईज
अगदी छान आहेत. वजन वगैरे किती? वजन जवळपास हंटरचं वजन 120 किलोचे मिळत आहे. हिटलर या त्याच मिळत आहे. 120 च्या पुढे वाढवून देत नाही कारण परत मेटिंग साठी प्रॉब्लेम येतो. तुम्ही फक्त आता विक्री करता का? कसं तर विक्री होते. 2000 रुपये किलोने आपण मादी विकतो आणि 1000 रुपये किलोने आपण मेल विकतो. थोडासा मगाचा जो प्रश्न आहे मी त्या प्रश्नाकडे वळतो की मगाचा जो शेळी पालन का फेल जातं हे आपल्या थोडं अर्धच राहिलंय. तर मी मगाशी जसं सांगितलं की शेळीतलं गम तुम्हाला माहित पाहिजे, त्यासाठी तुम्ही ट्रेनिंग घेतलं पाहिजे. ट्रेनिंग घेतलं तर आमच्याजवळ जे ट्रेनिंग आम्ही घेतो ते ट्रेनिंग आम्ही पूर्णपणे प्रॅक्टिकल आणि टेक्निकल घेतो. जवळपास 100 पेजेसची पूर्णपणे एक वही भरून तुम्हाला लिखाण असतं. त्याचबरोबर तुम्हाला स्वतःला आयव्ही इंजेक्शन देणं, सबकट इंजेक्शन देणं, मांसामध्ये इंजेक्शन देणं या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. टॉनिक पाजणं असेल, दंताचे डोस असतील, हे सर्व काही तुम्हाला तुमच्या हाताने इथं करवलं जातं आणि टेक्निकली तुम्हाला इथं लिहून पण घ्यावं लागतं. एक चांगलं ट्रेनिंग आम्ही देतो. दुसरी गोष्ट अशी की शेळीपालन का फेल जातं तर शेळ्या खरेदी करत असताना बंदिस्त गोठ्यातल्या शेळ्या खरेदी केल्या पाहिजेत. लोकांचं माइंड सेट असं झालेलं असतं की शेळ्या आणणे आणि फार्म तयार करणे. तर लोक काय करतात की पहिल्यांदा ज्यावेळी शेळीपालन सुरू करतात त्यावेळी लोक काय करतात तर पटकन त्यांच्या डोक्यात पहिल्यांदा मेंटॅलिटी अशी असते की पटकन एक शेड उभा करायचा. बरोबर. मग शेड उभा करत असताना त्यांनी एक लहानातून शेड उभा केलं पाहिजे आणि त्याला चाल पुढे सोडून म्हणजे परत ते शेड वाढवता येईल अशा हिशोबाने त्यांनी शेड तयार केले पाहिजे. लोक इथं काय करतात तर लोक इथं प्रथम शेडच मारतात मोठे भले मोठे आणि खिशातले जे पैसे आहेत ते बऱ्यापैकी शेड मध्ये संपवतात. बरोबर. परत प्राण्यांसाठी प्राणी खरेदी करण्यासाठी पैसे शिल्लक राहतात आणि मग लोक काय करतात तर बाजाराकडे वळतात आणि बाजारातली जी शेळी असते तिला फिरून खायची सवय असते. बरोबर. ती शेळी बंदिस्त नसते आणि तिला मोजकं आणि शेल्क खायची सवय असते. तुम्ही काय करता तिला उचलून आणता आणि बंदिस्त गोट्यामध्ये आणून टाकता. बंदिस्त गोट्यामध्ये तुम्ही आणून सोडल्यानंतर तिला शेंडा खायची सवय असते, शेल्क खायची सवय असते. ती इथं तुम्हाला तिथं शेंडा वगैरे मिळत नाही. तुम्ही काय करताय तर कुट्टी करून शेळ्यांना देत. मग तुम्ही कुट्टी करून शेळ्यांना दिलं तर काय होतंय तर ते कुट्टी खात नाही. मग ते त्याला भूक लागलेली असते. मग ते काय करतात थोडं थोडं खातं पोट भरायला. मग ते ऑटोमॅटिक हळूहळू हळूहळू जे आहे ते त्याची तब्येत असेल ते हळूहळू हळूहळू डाऊन होत. इम्युनिटी पॉवर असेल किंवा जी काय रोगप्रतिकारक शक्ती असेल हळूहळू त्या शेळीची कमी होते. मग तुम्ही काय बघता तर प्रथम नॉलेज तुम्हाला ट्रेनिंगचं वगैरे नसल्यामुळे तुम्ही काय बघता की शेळी खाते पण ते किती खाते हे तुमच्या लक्षात येत आणि त्याच्यामध्ये काय होतं शेळीला विकनेसपणा येतो आणि शेळीला विकनेसपणा आला की मग त्याच्यामध्ये ताप येणे असेल किंवा इतर काय आजार येऊन ते तिथं बाबांना मग प्रॉब्लेम येणे आणि मरणे आणि मग इथं खच्चीकरण शेळी पालन मध्ये होतं. अजून एक मी सांगेन की पाणी हे स्वच्छ दिलं पाहिजे शेळ्यांना. म्हणजे तुम्ही बोरचं पाणी वापरत असाल तर त्याच्यामध्ये मेडिक्लोर टाकून तुम्ही जर 2 थेंब दिले अगदी खूप स्वस्त मिळतं मेडिक्लोर आणि त्याच्यातील 1-2 थेंब टाकून जर तुम्ही शेळीला दिले बऱ्यापैकी पाण्यातून आजार होणार आहे. होऊ नयेत म्हणून आपण द्यायचं आहे. तर अशा काय गोष्टी आहेत की तुम्हाला प्रथम नॉलेज पाहिजे. जसं की मी सांगितलं शेळीचं पोट फुगलंय, तुमची शेळी व्यायला झालेली आहे किंवा विदाऊट व्यायला झालेली आहे, शेळीचं पोट फुगलंय, तुमची शेळी महागडी आहे किंवा चांगल्या जातीची शेळी मग ते कोणतीही जात असू द्या आणि पोट फुगलंय आणि तुमच्या जवळ जर नॉलेज नसेल आणि धरून चला की आता पोट फुगलंय, तुमच्या लक्षात आलंय पोट फुगलंय आणि तुम्ही डॉक्टरांनाही फोन केलाय परंतु डॉक्टर तुमच्यापासून 1-2-3 किलोमीटर अंतरावर राहतात आणि तिथून येण्यासाठी त्यांना शक्य नाही. कधी कधी वेळेवर येत नाहीत. कधी कधी वेळेवर येत त्यांना शक्य नाही की भाऊन बाहेर पाऊस पडतो. म्हणजे तुम्ही म्हणणार की हे निगेटिव्ह सांगायला लागले का नाही असं होतं किंवा रात्र झाले 12 वाजले आणि त्यांना यायचं नाही किंवा ते येत नाही सकाळ बघू म्हणतात. तर त्यावेळी तुमच्याजवळ समजा पॅरोलेक्स जर असेल किंवा तुमच्याजवळ ऍडबुस्ट असेल किंवा बायोबुस्ट असेल जर तुमच्याजवळ प्राथमिक औषध असेल तुम्ही ते शेळीला दिलं तर तिथून तिचं कव्हरिंग चालू झालं. सकाळ डॉक्टर येण्यापर्यंत जर ती शेळी नाही राहिली तर इथं तुमचं नुकसान. म्हणजे मला काय म्हणायचं की जर तुम्हाला त्याच्यातलं नॉलेज असणं गरजेचं. बरोबर. प्राथमिक उपचार निदान करता आलं पाहिजे. प्राथमिक उपचार निदान करता आलं पाहिजे. शेळी हा विषय तुम्हाला समजला पाहिजे आणि मग तुम्ही शेळी पालनात उतरलं पाहिजे. आणि बरेच शेतकरी विचार करतात की त्यांना कुठली जात निवडावी शेळी पालन करताना, ह्यातलं एक कन्फ्युजन असतं. हे बघा, आता मी 2006 पासून काम करतोय शेळी पालनामध्ये परंतु मी आफ्रिकन बोर मध्ये काम करतोय. आज तुम्ही बघत असाल कमी वेळेत जास्त पैसे मिळवून देणार शेळी म्हणजे आफ्रिकन बोर आहे. हे जगाच्या पाठीवर जगाने मान्य केलेलं आहे आणि कमी वेळेत जास्त वेटगेन पकडणारी शेळी सुद्धा आफ्रिकन बोर आहे. माझा अनुभव असा की मी कुठल्या शेळीला नाव ठेवत नाही पण कमी खाद्यामध्ये शेळी संभाळली जाते.
अजून एक मुद्दा मी असं सांगेन, शेळी पालनामध्ये तर तुम्ही चारा मॅनेजमेंट केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर शेळ्या सांभाळत असाल तर तुम्हाला योग्य चारा शेळ्यांना देता आला पाहिजे. योग्य चाऱ्यामध्ये काय येतं तर मेथीग्रास येतो जो चाऱ्यांचा राजा आहे, 28% प्रोटीन त्याच्यामध्ये आहे. दशरथ घास आहे, तुती आहे, स्मार्ट नेपेर आहे. आता स्मार्ट नेपेर पेक्षाही तुम्ही अमेरिकन 5G वापरलं पाहिजे. वर्षात 3 कटिंग होत आहेत आणि जवळपास भरपूर असं त्याला प्रोडक्शन म्हणजे तयार होते. हादगा आहे, त्याच्यानंतर तुती आहे, त्याच्यामध्ये विवन आहे, 16-35 आहे. विवन पेक्षा 16-35 अजून चांगला आहे. पानं रुंद येत आहेत, जाड पानं येत आहेत, फुटवे जास्त येत आहेत. जे चारा मॅनेजमेंट आहे म्हणजे धरून चला की आता आपण तुरीचं बुस्कट वापरतो. तुरीचं बुस्कटाच्या ऐवजी तुम्ही जर अंजन लावलं तुमच्या रानामध्ये, जिथे खडकाळ असेल, मुरमाळ असेल, नापीक असेल जमीन, तिथं जरा तुम्ही अंजन हे पीक घेतलं तर जवळपास कडुलिंबाच्या झाडा एवढं त्याचं झाड भविष्यात तयार होतं. भले झाड मोठं तयार होतं ते वाढीसाठी वेळ घेते, पण किमान 1-2 वर्षानं तुम्हाला त्याचा पाला चालू होईल. मी असं सांगेन की जे लोक हरिपत्ती वापरतात आज शेळी पालनामध्ये, तर हरिपत्तीच्या पेक्षा कितीतरी चांगलं त्याचं प्रोडक्शन निघेल. आणि ओला चारा आणि सुका चारा हे दोन्हीच देण्याची क्षमता त्या अंजनमध्ये आहे. हा असं वेगवेगळ्या प्रकारचा चारा लावला पाहिजे. आता वेगवेगळा का, तर तुम्ही म्हणणार मी तुती लावलाय मग मला शिवरीची काय गरज आहे, मला हादग्याची काय गरज आहे, किंवा मला सुबावळीची काय गरज आहे. तर प्रत्येक चाऱ्याची चव वेगवेगळी आहे. तुम्ही जर रोज शेळ्यांना जर तुती टाकला भरवणसार तर शेळ्या खाणार नाहीत. तुम्ही जर हलका तुती टाकला, हलकी सुबावळ टाकली, हलका हादगा टाकला तर ते सगळं संपवणं. जसं आपल्याला जेवणामध्ये धरून चला आपण शाकाहारी जर जेवत असलो, आपल्याला तळण लागतं, भजी लागते किंवा आमटी लागते किंवा त्याच्याबरोबर खरडा लागतो, कुणाला काय प्रत्येकाची आवड निवड आहे. तसं शेळ्यांना जर तुम्ही 8-9 प्रकारचा चारा जर दिला तर शेळ्या व्यवस्थित राहतील. आणि चारा मॅनेजमेंट मध्ये आपलं पण खूप दिवसापासून काम आहे, कारण हे सुद्धा लोक चुकीच्या पद्धतीचा चारा लावून, म्हणजे हत्ती घास हा चारा शेळ्यांचा नाही. आज जर तुम्ही अमेरिकन 5G शेळ्यांना दिलं तर 99% शेळ्या अमेरिकन 5G हा चारा खातात. आणि जर तुम्ही तुती दिला रोज एका शेळीला, जर रोज एक मुळगा, तर शेळीला तुम्हाला खुराक द्यायची गरज नाही, शेळीची तुमच्या तब्येतच खराब होणार. हा अनुभव आहे माझा. तुम्ही किती प्रकार चारा वापरतात? नाही, माझ्याजवळ तुम्हाला सांगतो, मी ऑलरेडी चाऱ्यामध्ये चारा मॅनेजमेंट मध्ये काम करतो. माझ्याजवळ मेथीग्रास, दशरथ घास, तुती, स्मार्ट नेपेर, रेड नेपेर, फोरजी बुलट, सुपर नेपेर, मका क्रॉस नेपेर. आता नवीन एक व्हरायटी डेव्हलप होते तुमच्या चॅनल मधून, पहिल्यांदाच म्हणजे ही व्हरायटी महाराष्ट्राला कळेल. तर एनजी ग्रास म्हणून एक नवीन व्हरायटी आपण डेव्हलप करतोय आणि लवकरच ती मार्केटमध्ये पण अवेलेबल करतोय. आणि हा म्हणजे एनजी ग्रास हे महाराष्ट्रातून पहिल्यांदाच नाव तुमच्या चॅनल मधच्या माध्यमातून पोहोचतंय. ऍक्च्युली मी लवकरच त्याचा व्हिडिओ पण बनवतोय माझ्या चॅनलवरती. खूप चांगल्या पद्धतीने शेळी पालन तुम्ही करू शकता, फक्त तुमची दिशा योग्य असली पाहिजे. धावतात सगळेच, पण धावण्याची जर दिशा योग्य असेल तर तुम्ही आयुष्यात सक्सेस होचिला. आता आपण जवळपास एकच बिझनेस न करता आपण शेळीच्या लेंडीपासून गांडूळ खत बनवतोय, आपण ट्रेनिंग सेंटर चालवतोय, आपण चारा मॅनेजमेंट करतोय, आपलं कोंबडी पालन आहे जवळपास मुक्त संचार पद्धतीने 1 एकरमध्ये, त्याचबरोबर आपण हॅचरीचं मशीन आणलेलं आहे, लवकरच ते पण सुरू होते. म्हणजे कुणाला 1500-2000 पिल्ल पाहिजे असतील तरी आपण देऊ शकतो. जवळपास एक बिझनेस न करता आज आपले जवळपास 7 बिझनेस फक्त शेळी पालन न करता या शेळी पालनाच्या जीवावर केलेले. दुसरी गोष्ट की मला इथं जमीन नव्हती, या शेळी पालनाच्या जीवावर मी भरपूर जमीन वगैरे खरेदी केली, किंवा मग त्याच जमिनीतील चारा आज मी शेळ्यांना आणून देतो. थोडक्यात सांगायचं झालं तर आज निसर्ग माणसासोबत नाहीये. कधी पाऊस किती पडेल काही सांगता येत नाही, अनिश्चितपणा आहे. आज जर बघितलं तर 2024 मध्ये अशी परिस्थिती झाली की गांडूळ खताच्या बेडवर मारणे इतपतच पाणी विहिरीतून निघत होत. 3 विहिरी 5 बोर आहेत माझ्याकडं, आणि ज्या 5 बोर आहेत त्यातले 4 बोर बंद पडले होते. हा फक्त शेळी पालनातील, आपण जिथे बसलो येथील एक बोर चालू होते. 3500 लिटर पाणी दिवसभरात काढूपर्यंत नाकी नऊ येत होते, ते शेळ्यांना आणि घर खर्चासाठी वापरलं जात होत. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती आता आलेली. हेच जर माझ्याजवळ टोमॅटोज पीक असतं किंवा डबो असतं किंवा इतर काय पीक असत तर सगळं जळून गेले असते. आज ते सुबाबळ असल्यामुळे आज ती 3.5-4 वर्षे सुबाबळ आहे, काही झालं नाही. पाऊस आता चालू आहे, परत ते फुटवे आलेले आहेत. म्हणजे इथं नुकसान नाही झालं, भले मी चारा आज 3-4 महिने झालं विकत आणतोय मलाही माहित आहे, पण आता पाऊस पडला मी परत माझ्या रानामध्ये लावून परत उगवून परत माझ्या शेळ्यांसाठी मी ते आणू शकतोय. परंतु मी पाऊस पडला नाही म्हणून मी काही खचलो नाही किंवा आता कसं करायचं म्हणून डोक्याला हात लावलं. मला रोज 3-4 हजार रुपये वैरण विकत लागत होते, पण मी शेळ्यांच्या सोबत उभा राहिलो. भविष्यात शेळ्या माझ्या सोबत उभा राहतील. पाऊस पडलेला म्हणजे मी अगदी माझे जुने मित्र असतील किंवा माझे काय अजून संबंधित असतील, आमचे गाववाले असतील, मी प्रत्येकाला फोन करून
किंवा आमचे का म्हणजे जे आमचे शरद म्हणून सहकारी माझ्याबरोबर असतात, आम्ही प्रत्येकाला फोन करून आम्ही पिंपरणीचे झाडं हुडकून आणून शेळ्यांना घातले. म्हणजे अशी बिकट परिस्थिती होती, पण आम्ही त्यांच्या सोबत उभा राहिलो. भविष्यात नक्की 2024 मध्ये परत शेळ्या माझ्या सोबत आहे. तर आता तुमच्याकडे जी पात्र आहेत, तर ती किती महिने झाल्यानंतर तुम्ही भरता त्यांना? आता बघा, 2.5 महिन्याची झाल्यानंतर ती विक्रीसाठी आपण त्यांना अवेलेबल करतो. म्हणजे 20 किलो प्लस वजन त्यांनी केलेलं असतं, आणि 20 किलो प्लस त्यांचं वजन झाल्यानंतर मग त्यांना विक्रीसाठी आपण घेतो. जर भरायचा प्रश्न तुम्ही आता विचारला, तर सर्वसाधारण 11 महिन्यानंतर फिमेल भरल्या पाहिजेत. दोन दातावर आल्यानंतर म्हणजे 12 महिन्यानंतर भरल्या तर अधिक चांगलं दोन पिल्लं तुम्हाला मिळेल. साधारण वजन किती असलं पाहिजे त्यावेळेस? त्यावेळेस वजन 50 प्लस पाहिजे तुमच्या फिमेलचं. बर, भरताना आता कसं होतं, आपल्याकडे आफ्रिकन बोर आहे म्हणून 50 किलो. बरोबर. आता उस्मानाबाद शेळी 50 किलो बऱ्यापैकी होत नाहीत, म्हणजे पाठर होत नाहीत 50 किलो. मग त्यांचं त्या हिशोबाने भरलं पाहिजे. पण आफ्रिकन मध्ये साधारण आफ्रिकन मध्ये 50 किलो प्लस भरलं पाहिजे. कमीत कमी 45 तरी भेट पाहिजे. बरोबर. म्हणजे 11 महिन्यानंतर भरलं. 11 महिन्यानंतर भरलं. 11-12 महिन्यानंतर भरलं पाहिजे. तर मग ह्यांचं जवळच गाभण काळ असतो, त्यावेळेस तुम्ही ह्यांना काय स्पेशल खुराक वगैरे काय असतं? आता स्पेशल खुराक असं काय नसतं. शेळी वेळानंतर खराब झाली पाहिजे आणि गाभण झाल्यानंतर परत शेळी तयार झाली पाहिजे, हा कन्सेप्ट. शेळीला जर तुम्ही अतिप्रमाणात शेंगपेंट चारली, गोळी पेंट चारली, तर ते तयार होणार, फॅटी होणार, आणि त्याच्या पिशवीच्या भोवताने जर चरबी तयार झाली तर मग परत ते तुम्हाला गाब जाण्यासाठी किंवा भरवण्यासाठी तुम्हाला त्याचे त्रासदायक ठरेल. मग आता ह्यांना खुराक काय असतो रोजचा? तुम्हाला आपण 50 ते 60 ग्रॅम गोळीपेंट ह्याच्या पलीकडे काय वापरत नाही शेळ्यांना. फक्त गोळीपेंट? हा, फक्त गोळीपेंट 50 ते 60 ग्रॅम. लहान पिल्लांमध्ये आपण सोयाबीन वापरतो, त्याच्याबरोबर आपल्याजवळ 2 गायी आहेत, एक जर्सी आहे, एक गीर आहे. त्याचं जे काय दूध निघेल, म्हणजे जवळपास 1-25 लिटर दूध निघतं, ते मी सगळं पिल्लांसाठी युज करतो, पिल्लांना पाजतो. आता मी पाहिलं की वेळलेल्या शेळ्या ते वेगळे आहेत आणि त्याच्यापासून पाठर तुम्ही वेगळे ठेवलेले आहेत, जे पाठर असतील, बोकड असतील, तर याच्या मागचं कारण काय? कारण काय आहे की सर्वसाधारण दिवसभर जर त्याच गाळ्यात जर पिल्लं सोडली तर ते आईला दमवणार, त्या दावणीमध्ये बाहेर येणार, त्याच्यामध्ये लघवी करणार, लेंड्या टाकणार, मग ते परत त्रास तुम्हालाच होणार, ते चाऱ्याचं नुकसान होणार, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्याबरोबर तुम्ही आता हे बघताय की हे शेड वरती केलेलं आहे लहान पिल्लांचं. का केलेलं आहे? तर इथून त्याची लघवी असेल किंवा लेंड्या असतील, हे टोटल डायरेक्टली खाली पडते. खाली पडल्यानंतर काय होतं की तिथं घाण वरती होत नाही, पिल्लं स्वच्छ राहतात. आणि जे खाली पडलेल्या त्यांच्या युरिन मधून किंवा त्यांच्या त्या टॉयलेट मधून किंवा आपल्या लेंडीपासून जे आजार उद्भवणार आहेत, म्हणजे जे काय अमोनियासारखा वायू वगैरे जे काय तयार होतो फार्म, तो न होऊन आजारी पडण्याचं प्रमाण कमी होण्यासाठी वरती घेतलेलं आहे स्वच्छ राहण्यासाठी. आणि जोपर्यंत तुमचं पिल्लू जलमलंय तोपर्यंत 8-10 दिवस तुम्ही त्याला त्याच्या आईजवळ सोडा. म्हणजे का सोडा? तर सर्वसाधारण पिल्लू जलमल्यापासून ते पहिल्यांदा तुम्ही त्याचा आईचा जो चीक आहे तो पिळून घेतला पाहिजे, थोडासा 4-4 चिळा पिळल्या पाहिजेत, ज्यांच्या निप्पलला जे काय कीटाणू असतील किंवा काय जंतू असतील ते निघून जातील, आणि तो चीक हा पिल्ल्याला पिऊ द्या. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तर राहिलेला चीक वगैरे पिळून घ्यायचा, पिल्लू 15 ते 20 दिवस त्याच्या आईजवळ 15 दिवस ठेवा. आणि मग ते काय होईल, तर समजा टेम्परेचर आहे बाहेर आणि मग कासेतील दूध गरम होतं आणि तुम्ही अचानक सोडल्यानंतर मग पिल्लू थोडस आजारी पडण्याचं, निमोनियाचं ढसाढसा पेल्यामुळं प्रमाण राहू शकतं. तर तुम्ही पिल्लाला आईजवळ सोडलं तर त्याला आठवण होईल तसं ते पिल, म्हणजे शेळीच्या काशीतील दूध पूर्णपणे गरम वगैरे राहणार नाही आणि पिल्लाला पण म्हणजे त्याचं मन जे आपण म्हणतो ना, तुम्ही सकाळी एकदा पाजलं आणि संध्याकाळी एकदा पाजायला गेलं तर ते ढसाढसाचे दूध पित त्या त्याला आठवण थोडं पिल, परत खेळल, परत थोडं पिल, असं 1-15 दिवस तुम्ही शेळीला म्हणजे पिल्ल्याला शिळी जवळ सोडलं पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही मला 15 दिवसानंतर कसं करता मग? 15 दिवसानंतर परत पिल्लूवर घ्यायचं असं फळीवरती, संध्याकाळी परत 2 टायमिंगला सोडायचं, सकाळ आणि संध्याकाळ. एक ठराविक दिवस तुम्ही 15-20 दिवस त्या पिल्ल्याला वर आणले की ते परत अजून मोठं झालेलं असतं, त्याला ऑटोमॅटिक सवय लागते कुठल्या काळात त्याची आई आहे हे, त्याच्या एकदा मेंटॅलिटी एकदा बसलं की ते परत तुम्ही इथनं गेट उघडलं कि ते जाणार त्याच्या आईला पेणार, फक्त रिटर्न माघार येण्याचे चान्सेस 99% कमी आहेत. बरोबर. कारण ते त्याला तिथं बरं वाटतं इथल्या पेक्षा, मग ते परत हाकलून वर आणावं लागतात, एकदा दोनदा सवय लावली परत मग ते पण हाकलं की एकदा आपापल्या गाड्या दूध प्यायच्या टायमिंग पुरतं. हा, दूध प्याण्याच्या टायमिंग पुरतं, म्हणजे 1 तासभर अर्धा तास सोडून काय दंगा करायची ते करू देत. एका तासानंतर तुम्ही परत वर घ्यायची, परत
आपापल्या जागेवर त्यांना डाळा वगैरे जे काही पाहिजे सुभाला. तुम्ही पेंड पण ठेवलेली आहे, ती कुठली पेंड आहे? सर पेंड म्हणला तर तुम्ही गोळी पेंड पण आहे त्याच्यामध्ये, सरकी पण आहे. शिळींना फक्त गोळी पेंड हिंदुस्थान फिटची कनक वापरतो मी, काय कुठल्याही जाहिरात करत नाही, पण एक चांगली पेंड आहे म्हणून आपलं मी सांगतो. आणि पाटरांना ती वापरत तीच वापरता का? पाटरांना गोळी पेंड पण असते, कनकच असते, त्याच्याबरोबर पाटरांना तुमच्या शेंग पेंड पण असते आणि भरड असते म्हणजे सोयाबीनची भरड पण असते, प्लस गायींचं दूध पण असतं. ते कसं पासतं तुम्ही? बाटलीनं पासतो. सगळ्या पाटरांना? सगळ्या पाटरांना पासतो. बरं, आता बोकडांची वगैरे कशी काळजी घेता, काय काळजी घेता तुम्ही इकल्या साईडला बांधल्यानंतर, त्यांना काय विशेष असा खुराक? आता बघा, जनताचे डोस वगैरे दिले पाहिजेत. आता आपल्या फार्मरती डॉक्टर असतात, डॉक्टर बऱ्यापैकी जनताचे डोस न देता त्यांना थोडस मोहरीचं तेल वगैरे काय काय बरेच ट्रीटमेंट ते करतात, थोडीशी वेगळी ट्रीटमेंट त्यांची आहे आणि तेच आम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवतो. म्हणजे ट्रेनिंग पण आपण घेतो, ट्रेनिंग मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं समजून जनताचे डोस वेळेत देणे गरजेचं असतं. शेळीपालनामध्ये लसीकरण सर्वसाधारण 3-3.5 महिन्यामध्ये जनताचा डोस आलटून पालटून द्यावा. म्हणजे आताचा सगळ्यांनाच आलटून पालटून डोस आपण जनताचे दिले पाहिजेत. एकदा ते जनताचा डोस असेल ते इंजेक्शन द्वारे द्यावा का गोळीद्वारे दिले पाहिजे? आपण लिक्विड देतोय, आजपर्यंत आपण बऱ्यापैकी लिक्विड देतोय, कधी तर क्वचित आपण इंजेक्शन देत असेल, पण आता प्रत्येकाच्या विचार करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. जो तो ज्या त्याच्या विचारांना देऊ शकतो. वजन वाढीसाठी हा तुम्ही पेंड वगैरे देतो? वजन वाढीसाठी आपण बघा, आता दूध देतो शेळ्यांना, गोळीपेंड देतो शेंगपेंड, शेळ्यांना म्हणण्यापेक्षा पिल्लांना, शेळ्यांना 50-60 ग्रामच्या गोळीपेंडाच्या वर दुसरं काही देत नाही. कारण मग तुम्हाला थोड्याफार हेल्दी दिसत असतील, किंवा एखादी शेळी जर तुम्हाला जरी खराब दिसत असेल तर ती वयस्कर झालेली शेळी आहे. चारा मॅनेजमेंट मध्ये आपण प्रोटीनयुक्त चारे शेळ्यांना वापरतो, त्यामुळे आजारी पडण्याचं पण प्रमाण कमी आहे आपलं आणि औषधाचं पण प्रमाण कमी. विशेष असं खुराक द्यायची गरज पण पडत नाही. मग बोकडांना वजन वाढीसाठी काय वापरता का तुम्ही? लिव्हर टॉनिकच्या पलीकडे मी बोकडांना काय वापर. बरं, आणि ऑटोमॅटिक मला 2.5 महिन्यामध्ये ते 2.5-3 महिन्यामध्ये 20+ मला वजन भेट. बरं, पर डे माझं 300 ग्रामच्या आत वजन वाढत नाही पिल्ला. जर शेतकऱ्यांना वाटर शेळी करण्यासाठी खरेदी करायचं असेल तर किती महिन्याचं असताना खरेदी केलं पाहिजे? 20 किलो प्लस पिल्लू खाण्याच्या योग्यतेचं असतं, 2.5-3 महिने त्याचं वयोगट असतं आणि ते पिल्लू खरेदी करायला योग्य आहे. 2000 रुपये किलोने आपण ते मिळवतो आणि 1000 रुपये किलो प्रमाणे आपण मिळवतो. पण असं म्हणतात की कमीत कमी 3 महिने किंवा 4 महिने ते दूध आईला पेलेलं असलं पाहिजे. 2.5-3 महिने चालते, तेवढ्यात होते चालते. ओके, मग ते साधारण तिथन परत 11 महिने म्हणजे पूर्ण 11 महिने काळ सांभाळायचं आणि नंतर मग ते मीटिंग वगैरे करून केलं तरी चालते. हा, म्हणजे तुम्ही 11 महिन्यात झाल्यानंतर पिल्लेला भरवू शकता. भरवू शकता. तर तुमच्या फर्मच्या स्ट्रक्चर बद्दल सांगाल का आणि कसं आहे काय? सर मी जसं मगाशी तुम्हाला चॅनलमध्ये सांगितलं की माझी शेळी मिली आणि त्या टायमिंगला मी 2009 फार्मचं काम चालू केलं, म्हणजे 2007 मी शेळी पालनात आहे, परंतु 2009 मी फार्मचं काम चालू केलं. तर त्या टायमिंगला माझी जी शेळी मिली आणि मला जो अनुभव आला, तर मी स्ट्रेट फार्म केलेला आणि त्या स्ट्रेट फार्म मध्ये मला अडचण अशी येत होती की शेळ्या याकडं त्याकडं अशा खात जायच्या, म्हणजे मध्ये यू आकार वगैरे असं काय नव्हतं, पूर्ण असं केलेलं गव्हाण सरळ मारलेलं आणि ते शेळ्या मग जे जे ताकद मोठे त्या दंदान दंदान एकमेकाला मारत तिथपर्यंत खात जायच्या. तर त्याच्यावर आपण आयडिया केली की यू घेऊया आणि त्याच्यामध्ये 4-5 प्राणी आज आपण ठेवलेले आहेत, परत त्यांना चेंज करायला लागत नाही, त्यांची भांडणं लागत नाही, निवांत असतात. एक ग्रुप वाईज ठेवलेला आहे वयोगटानुसार, किंवा जे भांडकोर शेळ आहेत ते एकत्र. बरोबर, असं केलं. आता किती स्ट्रक्चर, किती बाय किती शेड आहे आणि किती जागा? 2 शेड आहेत आपल्याकडे, 50 फूट रुंदी आणि 150 फूट लांबी. आपण ज्या शेड मध्ये बसलो हे 58 फूट रुंदी आणि 180 फूट लांबी, अशा प्रकारचे 2 शेड आहेत. आता तुम्ही हे जे कप्पे केले ते किती बाय किती आहेत, किती कप्पे आहेत त्याच्यामध्ये? जवळपास काय कप्पे आहेत ते 22 फूट असे उत्तर दक्षिण आहेत आणि पूर्व पश्चिम आहेत. कोण 14 फूट आहे, कोण 20 फूट आहे, कोण 14 फूट, 12 फूट, 13 फूट, 13 फूट प्लस आहेत. अशा पद्धतीने ते आपण केले 12-13 फूट. आणि पाण्याची वगैरे व्यवस्था कसं आहे? पाणी आपण बघताय की बकेट प्रत्येक गाळ्यामध्ये एक बकेट आहे, त्याच्यावरती एक चावी बसवलेली, त्या चावीचं पाणी आता पावसाळा आहे तर सुद्धा विहिरीतलं पाणी न देता बोरचं पाणी देण्याचा प्रयत्न करतो. कधी तर लाईटीचा प्रॉब्लेम झाला तर चुकून पाणी देतो, ते पण थांबवतो तास 2 तास. जर येणार पाणी तर मग ते तिकडं पाणी देतो. मग पाण्यामध्ये तुम्ही मेडिक्लोर टाकतो जेणेकरून काय आजार येऊ नयेत, पाणी जरा स्वच्छ प्रमाणात असते. दोन ठेव म्हणजे फक्त प्रत्येक बकेटला टाकावं लागतं? प्रत्येक बकेटला. बरोबर, मग एकदम स्वच्छ पाणी आणि त्यामध्ये 2 थेंब. तर वार्षिक उत्पन्न किती आहे तुमचं आणि कशा प्रकारे होतं?
वार्षिक टर्नओव्हर माझा जवळपास 1 CR च्या वरती आहे. 20-25 लाख रुपये जर खर्च वगैरे तर मला 70-80 लाख रुपये शिल्लक राहतो वर्षाला. बरं, कशा प्रकारे तुम्ही म्हणजे बोकडांची विक्री वगैरे करून शेळ्यांची विक्री? पिल्लांची विक्री करतो त्याच्यामध्ये मी. कमीत कमी एक फिमेल माझी 40-50 हजाराच्या प्लस जाते. काय फिमेल माझ्या ज्या आहेत त्या सर्वसाधारण धरून चाला एक 50 किलोच्या आहेत, 60 किलोच्या जवळपास 1 लाखाच्या वरती पैसे देऊन जातात. धरून चाला एक 550 जर फिमेल विकल्या तरी सुद्धा 550 लाख रुपये होऊन जातात. बरं, मग शेळी म्हणजे पाटरू असेल तर तुम्ही ती किलोवर विकता? 2000 रुपये किलो. 20 किलोच्या पुढचं पिल्लो आपण विकतो. 20 किलोच्या पुढचं 2000 रुपये किलो. किलो मादी, बोकड 1000 रुपये आणि मेल आहे ती 1000 रुपये किलो. 1000 रुपये. मग ती किती का मोठा असणार किंवा किती का त्याची विक्री करतात? किलोवरच करतात. किलोवरच. किलो. बरं, ह्याची विक्री तुम्ही असं बाहेर करता का? शेतकरी कशा प्रकारे विक्री करतात? म्हणजे कटिंगला जातात? विक्री पूर्ण देशभर आपला माल जातो. पूर्ण देशभर आपली पिल्लं जात आहेत. खूप चांगल्या क्वालिटीची पिल्लं असल्यामुळे आणि 2006 पासून आपण कार्यरत असल्यामुळे आपलं मार्केट एकदम स्ट्रॉंग आहे. आपल्याला फार मार्केटिंगची गरज पण नाहीये. परंतु लोकांना कळलेलं आहे आणि लोक एक चांगला माल आहे किंवा चांगली पिल्लं भेटतात विश्वासाने येतात. अगदी जुने कस्टमर आहेत माझे. 2010-11-12 पासून माझ्याशी कॉन्टॅक्ट आहेत आणि आजही ते ईदसाठी असेल किंवा इतर ह्यासाठी बोकडं आपल्याकडून खरेदी करतात आणि तयार करून पुढच्या वर्षी ईदसाठी वापरले जातात. जास्तीत जास्त शेळी पालनासाठीच घेऊन जात असेल? नाही, जास्तीत जास्त म्हणजे जवळपास माझा 95-97% माल हा प्रोडक्शनसाठीच जातो. बरोबर. हे लोकलला सुद्धा ह्याची विक्री होते? लोकलला सुद्धा विक्री होते. ओके. मग तुम्ही असं कार्यशाळा वगैरे काय घेता का, म्हणजे प्रशिक्षण वगैरे? प्रशिक्षण मी तुम्हाला जसं सांगितलं 1-15 तारीख ट्रेनिंग असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला कोंबडी पालन, शेळी पालन, त्याचबरोबर चारा मॅनेजमेंट, गांडूळ खताचा प्रोजेक्ट, 4-5 विषयाची चांगली माहिती तुम्हाला. 1 तारखेपासून 15 तारखे 5 दिवस तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये 1-5, 7-10 आणि 11-15 असं ट्रेनिंग. जर एखाद्याला तुमचा फॉर्म बघायचा असेल तर तुमचा पत्ता सांगाल का तुम्ही? तुम्ही माहिती द्याल का? हा, बामणीगाव तालुखानापूर जिल्हा सांगली. इथं तुम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल बघायला भेटतील. तर धन्यवाद, तुम्ही तुमचा एवढा मौल्यवान वेळ आणि माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार आहे. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा इथं संपत आहे. तुम्हाला अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यावर कॉल करून माहिती विचारू शकता. तर भेटूया नवीन माहिती नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद. धन्यवाद.